कशळे येथे मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी 2 बंद घरं आणि 1 बेकरी लुटली असून यामध्ये चोरांनी घरातून 30,000 रोकड आणि चांदीचे दागिने चोरले असून बेकरीमधील 1,00,000 रोकड चोरीला गेली आहे. तर नेरळ येथील 3 मेडिकल दुकानं लुटण्यात आली आहेत. दरम्यान कशळे येथील चोरी प्रकरणात आलेले चोर हे हत्यारबंद अवस्थेत CCTV कॅमेऱ्यात दिसून आलेत, त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे आणि व्यापारी वर्गात तसंच नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. सोमवार 5 फेब्रुवारी रोजी कर्जत पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या कशेळे या दुर्गम भागात पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करत चोरी केली होती. यामध्ये पद्मा किसन आगिवले यांच्या बंद घराचे कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील कपाटातील 30,000 रुपये रोकड चोरली आहे. तर आगिवले यांच्या घराला लागूनच संजय खंडवी यांचं देखील घर चोरट्यांनी कडी कोयंडा तोडून घरातील चांदीचे दागिने चोरून नेलेत. दरम्यान यावेळी चोरट्यांनी आपला मोर्चा येथील बाजारपेठेतील पावाच्या बेकरीकडे वळवला असून या बेकरीमध्ये चोरट्यांना 1,00,000 रोकड सापडल्यानं चोर चोरी करून पोबारा झालेत. दरम्यान ही घटना सकाळी येथील दुकान मालकांना तसंच येथील नागरिकांना दिसून आली असून येथील दुकानदार व्यापारी वर्गानं CCTV कॅमेरा चेक केला असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. चोरी करण्यासाठी आलेले चोर हे हत्यारबंद अवस्थेत कॅमेरात दिसून आलेत. यामध्ये एक तरुण चोर आपल्या उजव्या हातात धारदार शस्त्र बाळगून असून तो खुलेआम फिरताना दिसत होता. तर यावेळी त्याच्यासोबत अन्य 3 चोर दिसून आल्यानं ही टोळी नक्की घर लुटण्यासाठी आली होती की दहशत माजवण्यासाठी आली होती असा प्रश्न उपस्थित राहतोय. मागील महिन्याभरात या परिसरात घरं लुटण्याचे आणि दुकान फोडण्याचे प्रकार सर्रास वाढलेत. तर शेतकऱ्यांची जनावरं देखील चोरीला जाण्याचे प्रमाण वाढलेलं दिसून आलंय. त्यातच वर्षभरापूर्वी कशळे सोनार व्यापारी व्यक्तीला नेरळ येथे लुटण्यात आल्यानंतर त्याचा खून करण्यात आला होता. यानंतर परिसरात व्यापारी वर्ग भीतीचं वातावरण होतं. तेच आज पुन्हा एकदा येथील अज्ञात चोरट्यांच्या हातात धारदार शस्त्र आणि गावठी पिस्तूल असल्याचं सांगण्यात आल्यानंतर स्थानिक व्यापारी वर्गानं आणि नागरिकांनी भीती दर्शवत येथे पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यासाठी मागणी केली आहे. तर मंगळवारी 6 फेब्रुवारी रोजी नेरळ पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेले अर्णव मेडिकल आणि जनरल स्टोअर अज्ञात चोरट्यांनी लुटला आहे. याशिवाय नेरळ पूर्व परिसरातील निर्माण नगरी येथील शिशु केअर मेडिकल आणि नेरळ कळम या राज्यमार्गावरील डॉक्टर कुणाल राठोड यांचे लोटस मेडिकल आणि जनरल स्टोअर चोरट्यांनी दुकानाचं शटर वाकवून लुटलं आहे. दरम्यान नेरळ परिसरात 3 मेडिकल दुकानं आणि कशळे येथे घर फोडल्यानं सध्या कर्जत तालुक्यालाच चोरट्यांनी लक्ष केल्याचं चित्र निर्माण झालंय. शिवाय रात्री बेरात्री आता मोटरसायकल आणि पायी चालणं हे नागरिकांच्या धोक्याचं बनलं असून कधी चोर कुठून येईल, चाकूचा आणि बंदुकीचा धाक दाखवेल आणि लुटून जाईल हे सांगता येत नसल्यानं पोलिसांच्या बंदोबस्तात कधी सर्वसामान्यांना लुटायची वेळ येऊ नये अशी भीती आता नागरिक व्यक्त करतायत. महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड कर्जत.